पाणी 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 कुठे पाणी? पुणेकरांना कधी मिळणार पाणी? अगं कसं आणि कुठून मिळणार पाणी? खडक वासला आणि त्याच्यावरची पानशे, टेमघर, वरसगाव ही धरणं तर कोरडी पडली आहेत. आढातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार? अहो पण गेल्या वर्षी तर पुणे परिसरात पुरेसा पाऊस पडलाय ना, मग पाणी गेलो कुठे? अगं धरणात पाणी साठलं तरच पुणेकरांना मिळणार ना. पाणी धरणात साठतच नाही, बहुतेक तर वाहूनच जात. म्हणजे काय हे? असं कोड्यात नका बोलू बाई, नीट काय ते सांगा ना. मग ऐक, महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1879 साली खडक वासला धरण बांधलं तेव्हा त्याची साठवण क्षमता होती 4 TMC आणि पुण्याची लोकसंख्या होती 4 लाख. आता पुण्याची लोकसंख्या आहे 50 लाख आणि धरणात पाणी साठत फक्त 2.5 TMC. काय? अहो पण धरणाची साठवण क्षमता तर 4 TMC आहे असं तुम्हीच म्हटलं ना आता. अगं हो, पण महात्मा ज्योतिबांनी खडक वासला धरण बांधलं त्याला 135 वर्ष झाली. या 135 वर्षात धरण गाळानं 60% भरलंय. काय? आणि आजपर्यंत हा गाळ काढलाच नाही. अगो बाई, कितीही पाऊस झाला तरी धरण पूर्ण क्षमतेनं भरूच शकत नाही, मग कशी भागणार आपली तहान? आणि फक्त खडक वासलाच नाही हा, तर महाराष्ट्रातील प्रत्येक धरणाची हीच अवस्था आहे. काय? आज जे महाराष्ट्रावर भीषण पाणी संकट आलंय ना ते याचमुळं. अगो बाई असे होय? मी आपला पावसाला दोष देत होते ना. अगं पाऊस पडायचा तितकाच पडेल, आपला त्यावर कंट्रोल नाही. पण जो काही पाऊस पडलाय ते पाणी साठवून ठेवणं तर आपल्या हातात आहे ना. हो ना. आपल्याकडे काय, पडलेला पाऊस धरणात साठतच नाही, जवळपास सगळी धरणं गाळानं भरली आहेत. याला काहीतरी उपाय असेल ना? पण एका वाक्यात सांगायचं तर धरणातला गाळ काढून टाकायचा आणि धरणाचं पुनरुज्जीवन करायचं, बस हाच एक उपाय. हे करणार कोण? कोण करणार? अगं पुण्यात खडक वासला धरणातील गाळ काढायचं काम केव्हाच सुरू झालंय. कोण करते हे काम? ग्रीन थंब नावाची संस्था. निधड्या छातीनं सीमेवर देशाचं रक्षण करून निवृत्त झालेल्या लष्करी अधिकाऱ्यांनी स्थापन केलेली सेवाभावी संस्था आहे ही. वा. कर्नल सुरेश पाटील, लेफ्टनंट कर्नल लक्ष्मण साठे आणि त्यांचे सहकारी ग्रीन थंब मध्ये आहेत. त्यांनी खडकवासला धरणातील गाळ काढून पुणेकरांची तहान भागवण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले पाणी चळवळ अभियान सुरू केलंय. वा. त्यांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, कमिंग्स इंडिया फाउंडेशन, राज फाउंडेशन, रसिकलाल माणिकचंद धारीवाल फाउंडेशन अशा अनेक नामवंत संस्थांची साथ लाभली आहे. आपल्या सैन्य दलानं सुद्धा त्यांना मदत केली आहे. ग्रीन थंबनं आतापर्यंत 7 लाख ट्रक पेक्षा अधिक गाळ खडकवासला धरणातून काढला. 7 लाख ट्रक? पण म्हणजे हे काम पूर्ण झालं की काय? अगं ही तर सुरुवात आहे. खडकवासला धरण क्षेत्राच्या दोन्ही बाजूंच्या 44 किलोमीटर अंतरापर्यंतचा गाळ काढावा लागणार आहे आणि हा गाळ परत धरणात येऊ नये म्हणून पाणलोट क्षेत्रात 50 लाख झाड लावायची आहेत. त्यामुळे खडकवासला धरण परिसर एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून आपोआप विकसित होईल. पण ह्या एवढ्या मोठ्या काढलेल्या गाळाचं करायचं तरी काय? गाळाचं काय करायचं काय विचारतेस? अगं काळ सोनं आहे, ते सुपीक खत आहे. हा बराचसा गाळ परिसरातल्या शेतकऱ्यांना फुकट दिला गेलाय, त्यामुळे त्यांच्या जमिनी सुद्धा सुपीक झाल्यात आणि त्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ झाली आहे. आहेस कुठं? अरे वा, जेव्हा हे काम सगळं पूर्ण होईल ना तेव्हा खरंच खडकवासला धरणाचा अगदी काया पालट होईल. नाही, काम मोठं आहेच, पण आपण सगळे पुणेकर यात सहभागी झालो तर काम हा हा म्हणता पूर्ण होईल. हा हे खरं, हे सगळं आपलंच काम आहे, आपण यात तन मन धनानं सहभागी व्हायला पाहिजे. पण आपण काय करू शकतो बरं? आपण हाउसिंग सोसायटी, आपलं मित्रमंडळ यांच्यातर्फे वृक्षारोपण करू शकतो. या अवाढव्य कामातील आपला खारीचा वाटा म्हणून आपल्या क्षमतेप्रमाणे आर्थिक भारही उचलू शकतो. दिलेल्या आर्थिक मदतीवर ATG अंतर्गत टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळणार आहे. एकदा खडकवासला धरणाला भेट द्या म्हणजे झालेला बदल सहज दिसेल तुम्हाला. अगदी खरंय तुमचं, धरणं जगली तरच आपण जगू. मंडळी तुम्ही सुद्धा ग्रीन थंबनं सुरू केलेल्या या कामात सहभागी व्हा. महाराष्ट्रातली आणि देशातली धरणं अशीच गाळ मुक्त केली तर आपला देश सुजलाम सुफलाम होईल. पाणी समस्या औषधाला सुद्धा शिल्लक राहणार नाही. अगदी बरोबर. आणि याची सुरुवात पुण्यातल्या खडकवासला धरणापासून झालीच आहे. आता हे काम भारतभर नेण्यासाठी ग्रीन थंबच्या महात्मा ज्योतिबा फुले पाणी चळवळ अभियानात तुम्ही पण सहभागी व्हा. लक्षात ठेवा, पाणी धरणात असेल तरच शहर जगतील, कारखान्यांना बांधकामांना पाणी मिळेल. धरणात पाणी असेल तरच शेती पिकेल, देशाला जगवेल.
ग्रीन थंबच्या कार्यात सहभागी होण्यासाठी आजच संपर्क साधा. चला करूया जलक्रांती. शेतीमध्ये होईल हरित क्रांती, देशामध्ये अर्थ क्रांती. महात्मा ज्योतिबा फुले पाणी चळवळ अभियान.